पंकजा मुंडेंसारख्या आमच्या कर्तृत्ववान स्त्रीला भाजपा जेव्हा मागे टाकते तेव्हा लक्षात येतं की भाजपाचा यूएसपी हा जाणीवपूर्वक बायकांना मागे सारणारा आहे, कारण तो मनोवादी विचार त्यांच्या डोक्यात आहे. शिवसेना उपनेत्या असलेल्या सुषमा अंधारे यांनी काल परभणी येथे भाषण करताना पंकजा मुंडे यांचा संदर्भ घेत भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपाच्या धोरणावर टीका करताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा संदर्भ घेत एका कर्तृत्ववान महिलेला भाजपाने कसे डावलले असा आरोप केला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव घेत भाजपवर गंभीर आरोप करत शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. पंकजा मुंडे यांना देखील भाजपने मागे टाकले आहे. यावरूनच भाजपाला महिलांच्या बाबतीत कसा आकस आहे हे दिसून येते. त्यांच्या डोक्यात मनुवादी विचारसरणी आहे, त्यामुळेच भाजपच्या मंत्रिमंडळात एकही महिलेला घेतलेले नाही असा घाणाघातही सुषमा अंधारे यांनी केला आहे. हाती पाळण्याची दोरी हा संस्कार देणारा मनुवादी विचार ज्या भाजपाने वाढवला त्याच भाजपाच्या आजच्या मंत्रिमंडळात एकही बाई नाही हे त्याचं प्रमाण आहे, हे समजून घ्या. पंकजा मुंडेंसारख्या आमच्या कर्तृत्ववान स्त्रीला भाजपा जेव्हा मागे टाकते तेव्हा लक्षात येतं की भाजपाचा यूएसपी हा जाणीवपूर्वक बायकांना मागे सारणारा आहे, कारण तो मनोवादी विचार त्यांच्या डोक्यात आहे. शिवसेना मात्र याला फाटा देते आणि शिवसेनेची ही सगळी महिला आघाडी अशी खंबीरपणे आमच्या ज्योतिताई ठाकरेंनी मगाशी सांगितलं ताई 6 कोटीचा निधी वाटला गेला. खंबीरपणे ह्या सगळ्या बायका इथे उभ्या राहू शकतात हे फक्त शिवसेना करू शकते की